कारण की पहिला सामना अति तिचा झाडा एक चेंडू तो दोन धावांची गरज असताना सामना विजयी ठरला। प्रशांत माळीने चांगला चौकार आणला आणि सामना जिंकवला आणि अतिरिक्त धाव स्वेर चेंडू घोषित केलाय पंच तुषारने। एक चेंडू आणि एक धाव, एक महागड्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी हे थोडस गणित असतं ते केशवकडे आहे। दुसरा चेंडू केशवचा, सुंदर गोलंदाजी, दोन चेंडू दोन धावा लागल्या धाव फलकावर। दोन चेंडू दोन धावा, तिसरा चेंडू केशवचा, सामना अतिरिक्त धाव, दोन स्वेअर घोषित केलेत पंचांनी। केशवचे चेंडू आता स्ट्राइक चेंज केली गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षक आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं। तीन चेंडू चार धावा लागल्या धाव फळकावर पहिल्या षटकाच्या अखेरीस। दोन चेंडूचा खेळ बाकी, चार चेंडूचा खेळ संपला आत्तापर्यंत। रुचित पाटील फलंदाजी मार्कवर, गोलंदाजी मार्कवर असेल केशव। शिवशंभूने नाणेफेकी जिंकून मला वाटतं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं होतं किंग कोहली भरोटकोल संघाला फलंदाजीसाठी। रुचित पाटील पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, कमबॅक चांगले केलं केशवने, दोन निर्धाव टाकले, दोन अतिरिक्त धावा दिल्यात। पुढचा चेंडू केशवचा, शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकावा लागेल केशवला आणि तो टाकायचा आहे राजूसाठी। शेवटचा चेंडू सामना केला राजू, सुंदर गोलंदाजी आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली उज्ज्वलकडून। माघारी परतावं लागलं राजूला, एका षटकाच्या अखेरीस धावफळकावर धावा लागल्या। पाच एक गडी बाद किंग कोहली भरोटकल संघाच्या। मनीष राजूची जागा सांभाळे, मनीष हे दोघे भाऊ क्रिकेटमध्ये खूप जोडा पाहायला मिळतात, ते बॉक्स क्रिकेटमध्ये एक भावांची जोडी नेहमी पाहायला मिळते किंग कोहली भरोटकोल संघाकडून। रुचित पाटील आणि मनीष पाटील दोघे ऑलराऊंडर आहेत। दुसरा षटक हाताळ्या अजित शिवशंभू या संघाकडून। स्ट्राईकला असेल तर रुचित पाटील, किंग कोहली भरोटकोल संघाकडून पहिला चेंडूचा सामना करेल रुचित। सुंदररित्या टोळवला, क्षेत्ररक्षक आहेत तुषाराने, एक धाव आली, क्षेत्ररक्षण चांगलं होतं शिवशंभूकडून कारण की दोन्ही संघ तगडे आहेत। एक एक सामना जिंकून पुढच्या फेरीत दाखल झालेले दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत आहेत। स्ट्राईक इनला असेल आता मनीष, ताकदीचा फलंदाज, सुंदररित्या टोलावला, झेल झाला असता प्रयत्न केला असता थ्रो चुकीचा गेला होता पण उज्ज्वलने तो चांगला अडवण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव वाचवली आपल्या संघासाठी। दोन चेंडू आणि सात धावा लागल्या धाव पळकावर, चार चेंडूचा खेळ बाकी। रुचित पाटील ही स्वेअर घोषित करतील नक्कीच पंच तुषार आणि स्वेअर घोषित केलाय, एक अतिरिक्त धाव आली। पुढचा चेंडू सुंदररित्या टोळवला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आता केशवकडून। नऊ धावा लागल्यात, तीन चेंडूचा खेळ संपलाय, तीन चेंडूचा खेळ बाकी। मनीष पाटील स्ट्राईक इनला, सुंदररित्या टोळवला, धावची तर होईल का आणि चेंडू एवढा हळूवार आला की चेंडू येईपर्यंत मनीषने आपलं रन कंप्लीट केलं होतं। चार चेंडूचा खेळ, दोन चेंडू शिल्लक आहेत, दहा धावा लागल्या धाव फळकावर। सुंदर गोलंदाजी करतोय
आपल्या संघासाठी शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकावा लागेल. अजितला दुसऱ्या षटकातला सामना करेल मनीष. पंच सोयर घोषित करतील नक्कीच, कारण का सोयर जाणार होता चेंडू तो मनीषने सोडून दिला विकेट कीपरकडे. सुंदर गोलंदाजी अजितची, काय चेंडू टाकलाय. ऑफ ब्रेक झाला आणि माघारी परतावं लागलं. एक मागड्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला, तो म्हणजे मनीष पाटील मॅन पण भरोटकोल. दुसरा गडी बाद झालाय 12 या धावसंख्येवर. दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांचा खेळ बाकी. मनीषची जागा सांभाळण्यासाठी आलाय सचिन. 12 धावा झाल्यात, 12 चेंडू, 12 धावा, दोन गडी बाद. प्रशांत असेल तिसरं शतक वैयक्तिक, पहिलं संघाचं तिसरं. आणि मनीषची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे सचिन. प्रशांत असेल गोलंदाजी मार्कवर, सामना करेल तो मनीष. गच्चाळ क्षेत्ररक्षण झालं केशवकडून, चेंडू गेला सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि धाव फलकावर धावा लागल्या 16, कारण जिथपर्यंत रुचित आहे तिथपर्यंत सामना आहे भरोटकल संघासाठी जीवित, कारण चौकार एक मोठी धावसंख्या रचण्याचा इतिहास आहे त्यांच्या नावावर. आणि खेळीसुद्धा तेवढी मोठी करतात. एका चौकाराने धावा लागल्या धावपरत 16, दोन गडीच्या मोबदल्यात. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रशांत दुसरा चेंडू सामना करेल. काय क्षेत्ररक्षण झालंय अजितकडून, सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, धावसंख्या झाली 17, दोन चेंडू 17 धावा. शिवशंभोया संघाच्या तिसरा चेंडू, पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण हलक्यात आणि खेळून काढला सचिनने. सचिनची खेळी केली आणि चौकार आणलाय आपल्या संघासाठी. धाव फळकावर धावा लागल्या 21 धावा 21, दोन गड्याच्या मोबदल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत प्रशांतला. एक महागड षटक ठरते प्रशांतचं, कारण मनीष बाद झाला होता शेवटच्या चेंडूवर अजितच्या. त्याच्यानंतर ही धावसंख्या गती वाढली. सचिन पुन्हा एकदा सुंदर इथं टोळवला, आता पुन्हा एकदा चौकार गेला असता केशवचं चांगलं बॅकअप मिळालं, नाहीतर हा तिसरा चौकार आला असता प्रशांतच्या गोलंदाजीत. एक धाव आली, धावसंख्या झाली 22, दोन चेंडू शिल्लक, 4 चेंडूचा खेळ संपला आत्तापर्यंत. शिवशंभू या संघाच्या धाव फळकावर धावा लागल्यात किंग कोळी भरोटकर या संघाच्या. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्कवर, सामना करेल मनीष. आणि स्वेर दडपण काय असतं, दोन चौकारानंतर हे मोठं दडपण पाहायला मिळालं प्रशांतच्या गोलंदाजीत. पुढचा चेंडू सुंदररित्या टोळवला, आता केशवान धावचित होईल का. सचिनने स्वतःची विकेट गमवली, धावचित झालाय सचिन या चेंडूवर. 5व्या चेंडूवर गडी मिळालाय प्रशांतला. कमबॅक चांगले केले प्रशांतनं, ज्याने चौकार आणला होता त्याला माघारी पाठवले, त्याची जागा सांगावेल रोमेश. सचिनचे अंतिम चेंडू असेल तिसरा षटकातला. प्रशांतचा धाव फळकावर धावा लागल्यात 23 धावा. शेवटचा चेंडू प्रशांतचा सुंदररित्या टोळवला, हा सुद्धा निर्धाव गेला होता चेंडू, फेकायची आवश्यकता नव्हती. एक धाव आली, धावसंख्या झाली 24. चांगलं शतक हाताळलं होतं, दोन चेंडू निर्धाव आले होते पण ही अतिरिक्त धाव आली. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली 24. शेवटचं आणि अंतिम शतक हाताळेल उज्ज्वल. पहिला चेंडू रोमेशला, काय गोलंदाजी केली, निर्धाव चेंडूची सांगता केली.
उज्ज्वल पुन्हा एकदा दुसरा चेंडू रोमेशसाठी, हलक्या हाताने खेळून काढला रोमेशने, कारण स्ट्राईकला आणायचं तर रुचित पाटीलला, आणि तो स्ट्राईकला आलाय सुद्धा. चार चेंडूचा खेळ बाकी आहे, चौकार पाहायला मिळेल का रुचितच्या बॅटमधून. उज्ज्वल तिसरा चेंडू रुचितसाठी, सुंदररित्या टोळवला आणि क्षेत्ररक्षक आहे केशव, हा सुद्धा चेंडू निर्धाव, चांगलं शतक हाताळतोय उज्ज्वल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप सुद्धा चांगलं मिळालंय. धावचित होईल का आणि धावचित व्हावा लागेल रमेशला, कारण रुचितला स्ट्राईकवर नेणं गरजेचं आहे. एक धाव आली, धावसंख्या झाली 26. चार चेंडूचा खेळ संपलाय, दोन चेंडूचा खेळ शिल्लक. उमेश आलाय रोमेशची जागा सांभाळायला. शेवटचे दोन चेंडू सामनाकडे रुचित. सुंदरीटा टोळ्याला क्षेत्ररक्षण झालं, चांगलं झालं. त्रोही चांगला होता पण धावचित व्हावं लागेल उमेशला, कारण रुचित पाटील वारंवार स्ट्राईकला जातोय. अपेक्षा आहे चौकाराची संघाला रुचितकडून. शेवटचा आणि अंतिम चेंडू उज्ज्वलचा, चांगली गोलंदाजी केली उज्ज्वलने आत्तापर्यंत, पाच चेंडू हाताळलेत, चार धावा खर्च केल्यात. सुंदरीटा टोळावला हीच अपेक्षा होती संघाला, रुचितला वारंवार स्ट्राईकला का नेत होते. सर्व फलंदाज ते अंतिम चेंडूवर दाखवून दिलं रुचितने चौकाराने, आणि या चौकाराने धावफळकावर धावा लागल्यात. 33, 31, 32 धावांची गरज विजयासाठी शिवशंभो या संघाला. 31 धावा लागल्यात धावफळकावर, 32 धावांची गरज विजयासाठी. रुचितच्या बॅटमधून धावा आल्यात 17. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या षटकात मला वाटतं पाचही चेंडू रुचित पाटील खेळला, आणि शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला. प्रथम फलंदाजी करताना किंकोळी बरोडकर संघाने 31 धावा कुठल्यात, 32 धावांची गरज आहे विजयासाठी. शिवशंभो या संघाला फलंदाजीसाठी आलेत अजित आणि तुषारी जोडी मैदानात. गोलंदाजी मार्कवर असेल तर ज्यांनी 17 धावा आपल्या बॅटमधून कुठला तो म्हणजे रुचित पाटील. चोवीस चेंडू आणि 32 धावांची गरज, सोपं पण मागडं. क्रिकेटमध्ये काही सोपं नाही, काही माग नाही, म्हणून तर क्रिकेटला अनिश्चितता खेळ म्हटलं जातं. रुचितचा पहिला चेंडूवर गडीबात, पहिल्या चेंडूवर मागडा गडीबात केला, तुषारला माघारी परतावं लागलं 0 या धावसंख्येवर, कारण 32 धावांची गरज होती आणि गोलंदाज होता तो म्हणजे रुचित पाटील. एक मोठी खेळीची अपेक्षा होती संघाला तुषारकडून.
सुमित आलाय फलंदाजीसाठी, तुषारची जागा सांभाळायला. रुचितता दुसऱ्या चेंडूचा सामना करेल पुन्हा, आणि हा चौकार जाईल का, आणि हा चौकार आहे जाण करून चुकी झाली. चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवर रुचित पाटीलच्या, कॅमबॅक चांगलं केलंय फलंदाज सुमितने, कारण गडी बाद झाल्यानंतर चौकार आल्यावर एक संजीवनी येते सांगायला, ती संजीवनी आली सुमितच्या बॅटमधून. शिवशंभोया संघाला पुढचा चेंडू, सुंदर रेटट, आता चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आता केलं नसतं तर रुचितने तुला घरी पाठवलं असतं. तीन चेंडू आणि पाच धावा लागल्यात धावपळकावर. अजितकडून मोठी अपेक्षा असेल संघाला, कारण चांगली गोलंदाजी केली अजितने या स्पर्धेत. तोच अजित फलंदाजी मार्कवर, सामनाकडे रुचितचा सुंदर हलक्या हाताने खेळून काढला. चार चेंडू आणि सहा धावा लागल्यात धावपळकावर, दोन चेंडूचा खेळ बाकी. दोन चेंडू सामना करेल सुमित. फुल टॉस चेंडू आणि नशिबाने साथ दिली नाही सुमितला. चेंडू जर सीमारेषाच्या आतमध्ये पडला असता तर चौकार गेला असता, पण क्रिकेट बरोबर नशिबाची साथ हवी असते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा एका खेळाडूला नशिबाची साथ मिळाली नाही, तो म्हणजे विनोद कांबळी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. घाई करायची गरज नव्हती सुमितला, कारण की चौकार आला होता. रुचितच्या गोलंदाजीत सिंगल काढला असता, स्ट्राईक इनला आला असता, पुन्हा एकदा एक चौकार आला असता तर मॅच बनून गेला असता सुमित. आता आलाय केशव, सुंदर रिटर्न टोळवला केशवने. चाळ क्षेत्ररक्षण झालं, धावची तर झाला असता, सचिनच्या हातात चेंडू भेटला असता तर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली सात. दोन गाडी बाद झालेत सुमित आणि तुषार शिवशंभया संघाचे. मनीष दुसरं शतक घेऊन आलाय संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं. मनीष पाटील, रुचित पाटीलचे सख्खे बंधू. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आठ धावा झाल्यात, एका चेंडूचा खेळ संपलाय, पाच चेंडूचा खेळ बाकी आहे. आता अजित आहे फलंदाजी मार्कवर, मनीषचा सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस, काय खेळलाय चेंडू, वा चेंडू सीमा पार, चार धावांसाठी. हलक्या हाताने ढकलून दिला सरळ गॅप मध्ये. बारा धावा लागल्यात धावफळकावर, दोन चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा ट्राय करेल का, आणि पुन्हा एकदा ट्राय केला होता, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव आली, धावसंख्या झाली तेरा. तीन चेंडू तेरा धावा. चौथा चेंडू मनीष गोलंदाजी मार्कवर, सामना करेल तुषार. चांगला टोळवलाय, थ्रो होईल का, धावची तर धावता वाचलाय केशव. जर थ्रो व्यवस्थित केला असता रोमेशने तर माघारी परतावं लागलं असतं केशवला. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे मनीषचा, सामना करेल अजित. सुंदरिता खेळून काढतोय, सुंदर खेळी करतोय अजित आपल्या संघासाठी. हळूहळू होईना, पण संघाला विजयाच्या दिशेने नक्की नेतोय अजित. शेवटचा आणि अंतिम चेंडू केशवसाठी. गोलंदाजी मार्कवर आहे तो मनीष. सुंदरिता टोळवला आणि क्षेत्ररक्षक चांगलं झालंय दोघांकडे. किती धावत पंच? दोन धावा. धन्यवाद. धावसंख्या झाली सतरा. दोन षटकांचा खेळ संपलाय. बारा चेंडू आणि सतरा धावा.
12 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी। चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 12 चेंडून 15 धावा, म्हणजे एकच चौकाराची गरज आहे, ते अजितकडे क्षमता आहे चौकार मारण्याची, कारण दोन मागडे षटक हाताळलेत एक मनीषने आणि एक रुचितने। 12-15 जो जिंकेल तो स्पर्धेत कायम राहील, आपलं स्थान टिकवेल। राजू आलाय तिसरं शतक, तिसरं वैयक्तिक पहिलं सामना करेल अजित। सुंदरीटा टोळवला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मनीषचं। बॉलने उचलली, थोडीशी घेतली होती, पण मनीषची नजर बॉलवर होती। कधी कधी क्रिकेट खेळताना बॉलवरून नजर हटली तो चौकारच जातो। केशव सुंदरीटा टोळवला आणि तू तुमे मध्ये हा चौकार आलाय। कॉलिंग झालंच नाही दोन फिल्डर मध्ये आणि गचाळ क्षेत्ररक्षण झालं। सचिन आणि रुचिन मध्ये मिस अंडरस्टँडिंग, चौकार चेंडू गेला सीमा पार। चौकारासाठी या चौकाराची आवश्यकता होती शिवशंभो या संघाला, तेच पाहिजे होतं तेच झालंय, म्हणजे ज्यांना पाहिजे ते झालंय शिवशंभोसाठी। धावफळकावर धावा लागल्यात, 22 धावा लागल्या, चांगली खेळी करतोय केशव। 10 चेंडू आणि 10 धावांची गरज। राजू सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं, केशवला माघारी पाठवलंय राजूने। चौकारानंतर घाई करायची गरज नव्हती केशवला। आता 9 चेंडू आणि 10 धावा, समीकरण थोडंसं अवघड होतं ना, एका चौकाराने संजीवनी आणली होती शिवशंभूच्या तंबूमध्ये। केशवच्या विकेटनंतर थोडीशी निराशा, पण अजित आहे, तिथपर्यंत सामना आहे, कारण अजित सामना शेवटपर्यंत नेऊ शकतो। निकेत अळक्या ताने काढ, हेच करायचं होतं केशवला सुद्धा, कारण 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता होती। विकेट फेकणं अति काही संकटात जाईन केशव माघारी परतला। 8 चेंडू आणि 9 धावांची गरज। सुंदरीटा टोळवला, हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव रुचित पाटील आहे। राजू सुंदरीटा टोळवला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण होईल आणि झाली। 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली 25। 6 चेंडू आणि 7 धावांची गरज। 6 चेंडू 7 धावा, 6 चेंडू आणि 7 धावा, काय सामना पाहायला मिळालाय आजच्या दिवसातला, एक चांगला सामना पाहायला मिळालाय। किंग कोहली, बरोड कोहली आणि शिवशंभू या दोन संघादरम्यान अटीतटीची लढत, जिंकेल तो स्पर्धेत कायम राहील। 6 चेंडू 7 धावा गोलंदाजी मार्कवर सचिन। सुंदरीटा टोळवला, चेंडू पंच, एक धाव, 5 चेंडू आणि 6 धावांची गरज। पाच चेंडू 6 धावांची गरज। सचिन आहे गोलंदाजी मार्कवा, अजित किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी। हलक्या हाताने पुन्हा एकदा अजितने खेळून काढला। 4 चेंडू आणि 5 धावांची गरज। चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम। विकेट सुंदरीटा खेळून काढला, चांगली खेळी साथ देतोय अजितला। 3 चेंडू आणि 4 धावांची गरज। 3 चेंडू 4 धावा, 3 सुंदरीटा टोळवला अजितने, मनीष आहे क्षेत्ररक्षक तिथे, काय सामना रंगलाय। 2 चेंडू आणि 3 धावा करणं गरजेचं, कारण चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे
अजित किल्ला लढवतोय. नॉन स्ट्राइकला कोण आहे नाव काय त्याचं? निकेत. आणि दुसरा निकेत. निकेत अजित किल्ला लढवतोय. निकेतला काही करून अजितला स्ट्राईक लावणं गरजेचं आहे. सामना राहिला 2 चेंडू आणि 3 धावा. काय करतो पाहूया. निकेत सुंदरीत्या टोळवला निकेतने आणि ज्यांचं चांगलं क्षेत्र रक्षण झालंय पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत थांबावं लागेल. नॉट आउट म्हणजे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2 धावा करणं गरजेचं. शिवशंभो या संघाला अजित आहे तोपर्यंत सामना जीवित आहे कारण क्षमता आहे अजितकडं. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक सूचना आहे, शेवटच्या बॉलवर मैदानी पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. त्याच्यात फेरबदल करण्यात येणार नाही. शेवटच्या चेंडूवर 3 पंच जो निर्णय मैदानी 3 पंच निर्णय देतील तो अंतिम असेल. बॉल नंतर बोलतो. 1-2 पाहिजे ना. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. अजितने मारलेला फटका आपण तेवढाच रुचित. पाटील एक चांगला आहे क्षेत्र कोणाच्या हातात मारलाय तर रुचितच्या हातात. क्षेत्ररक्षक चुकीचा निवडला अजितने. क्षेत्ररक्षक चुकीचा निवडला. क्षेत्ररक्षक दुसरा कोणताही असता तर यशस्वीरित्या धाव पूर्ण झाली असती. चांगले प्रयत्न. सगळे जिंकतील तर हरेल कोण म्हणून हारावं सुद्धा लागतं. आणि याच्यानंतर होणारा सामना दांडा पेकर आणि साई कृपा दोन्ही संघाच्या संघ नायकाने नाणेफेकसाठी यायचं आहे. दांडा पेकर